श्री स्वामी समर्थ। फ्रेंड, आजपासून माझ्या प्रणीत बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वामींची माहिती, स्वामींचा सिद्ध मंत्र, स्वामी म्हणजे नेमके काय हे व्हिडिओ मी आजपासून सुरू करत आहे। त्यातला हा पहिला व्हिडिओ। आता स्वामी समर्थ हा मंत्र आपण बोलतो, तो नेमका कुठून आला, कसा माहिती झाला हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेलच। चला तर आपण जाणून घेऊया की स्वामी समर्थ हा मंत्र नेमका आला कुठून, त्याची सुरुवात कधीपासून झाली। तर श्री बालाप्पा, तुम्हाला माहितीच असेल श्री बालाप्पांना स्फुरलेला हा सिद्ध मंत्र आहे श्री स्वामी समर्थ। तर श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्याचे पोट दुखायचे। नाभिस्तनात एक छोटी विषाची पुडी त्याने अडकवली, ती 1.25 लाख जप झाल्यावर आपोआप बाहेर येईल। आता हा 1.25 लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळप्पाला पडला। कोणी ग्रामदेवतेचा सांगितला तर कोणी कुलदेवतेचा 1.25 लाख जप केला, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही। शेवटी काय झालं, बाळप्पा होता तो बाळप्पा श्री स्वामी समर्थांसमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले। श्री स्वामींनी मान हलून होकार दिला, एकांतामध्ये काळा मारुती गुहेत जा आणि 1.25 लाख जप कर, तू आपोआप बरा होशील। त्याप्रमाणे अक्कलकोट येथील हापक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री बाळप्पा गेले। तेथे सतत 1 कलमी 1.25 लाख जप त्यांनी केला आणि नामास्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली। म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामित्व समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे आणि हा खूपच प्रभावशाली असा मंत्र आहे। तरी माझ्या स्वामी भक्तांनो, हा मंत्राचा तुम्ही जप नेहमी करत जा, किमान सकाळी 2 वाणी आणि रात्री किंवा सायंकाळी 2 माळी जपल्या तरी पुष्कळ आहे। तुम्हाला शक्य असेल तितक्या तुम्ही माळी जपू शकता। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।